जडगाव शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील चोरीचे प्रकार काही नवीन नाही या परिसरामध्ये चोरट्यांनी दोन पानटपरी फोडल्याचा प्रकार बुधवारी पुन्हा उघडकीस आला आहे शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान व्यापारी संकुल आहे व्यापारी संकुलातील रवींद्र सुखलाल वाणी यांचे दुकान क्रमांक एकोणतीस व विजय पान मंदिर हे दुकान आहे तर जवळच रमेश सपकाडे यांची जय बजरंग नावाने पानटपरी आहे मंगळवारी रात्री सात वाजता दोघे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दोन्ही दुकानाचे कुलूप तोडून यावेळी संधी साधली चोरट्यांनी रवींद्र वाणी यांच्या दुकानातून सातशे रुपयाचे सिगरेटचे पाकीट व दोनशे रुपयाची चिल्लर आणि टेबल फॅन असा पंचवीसशे रुपयाचा ऐवज लंपास केला आहे रमेश सपकाळे यांच्या दुकानातून चॉकलेटची ची बर्णी आणि चिल्लर असा ऐवज लंपास केला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून त्या ठिकाणी बुरटे चोर नेहमी धूम करीत असतात रात्रीच्या वेळी अंधार आणि सामसूम असल्याने चोरटे संधी साधतात यापूर्वी देखील अनेक वेळा या ठिकाणी चोऱ्या झाल्या असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे आजवर एकही चोर समोर आलेला नाही दरम्यान शहर पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल